पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। किल्ले गुमतारावर 35 फूट उंच भगवा ध्वजारोहण, सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभागाचा उपक्रम। ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गुमतारा किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभाग गेल्या 9 वर्षापासून दुर्ग संवर्धनाचे अविरत कार्य करत आहेत। इतिहास संकलन, पायवाटा दुरुस्ती, पाण्याची टाकी स्वच्छता, जमिनीत गाडलेला प्रवेशद्वार संवर्धन, तटबंदी बुरुज संवर्धन, गडदेवी मंदिर छत डागडुजी, दुगाड घोटवट मार्गे गडावर येणाऱ्या वाट्यावर दिशादर्शक व माहिती फलक लावणे, गडावर सूचना, इतिहास फलक व स्थळदर्शक फलक लावणे, तसेच अनेक स्वच्छता मोहिमा यशस्वी करणे असे कार्य नियमित सुरू आहे, अशी माहिती भिवंडी विभाग सदस्य अक्षय पाटील, सागर पाटील आणि रोशन पाटील यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून किल्ल्याच्या पाले किल्ल्यावर कायमस्वरूपी 35 फूट उंच परमपवित्र भगवा ध्वज लावण्यात आला। जवळपास 200 किलो वजनी साहित्य 3 तास उंच व अवघड टप्प्यातील गड चढाई करून बाले किल्ल्यावर नेण्यात आले। रांगोळी व फुलांची सजावट करून ध्वजाची पूजा करण्यात आली। या कार्यासाठी स्थानिक दुर्गसेवकांनी स्ववर्गणीतून साहित्य व नियोजनाची व्यवस्था केली होती, असे राकेश पाटील यांनी सांगितले। सदर मोहिमेस आमदार संजय केळकर सर आणि गणेश रघुवीर यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच मोहिमेस श्री प्रशांत सोगम, श्री मनोज कोचर, श्री विनय दाहीकर, महेश जाधव खेड, शुभदा पुरव गिर्यारोहक, श्री नितीन जोरे, सतीश गंजी व या मान्यवरांची उपस्थिती लाभली। कल्पेश पाटील, गिरीश कासकर, मोहन सातपुते यांनी स्थानिक नियोजन केले। संस्थेच्या मुंबई, वसई, विरार, सिंधुदुर्ग, अंबरनाथ, ठाणे, पनवेल, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या विभागांची उपस्थिती लाभली। त्यांचे भिवंडी विभागातर्फे आभार व्यक्त करण्यात आले। प्रशांत सोगमसह निलिमा झिंजे, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, ठाणे।